काही लोक हृदयाने विचार करतात, तर काही लोक डोक्याने विचार करतात, तर काही लोक कोणताही विचार न करता सरळ कार्य करतात. त्यात तुम्ही कर्क राशीचे लोक हृदयाने विचार करतात. अत्यंत संवेदनशील, भावनाप्रधान तुमची रास ओळखल्या जाते. त्यामुळेच इतरांशी स्वतःहून जुळवून घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं. कोणत्या राशीच्या लोकांशी कसं वागावं हे जर तुम्ही समजून घेतलं तर अनेक गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होऊ शकतात. ते तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, याला तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केली आहे. या नवीन संकल्पनेचं महत्त्व, तिची आवश्यकता, ती सर्वांच्या कशाप्रकारे उपयोगी पडणार आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलं आहे. म्हणजे घरातले, बाहेरचे, ओळखीचे, अनोळखीचे, दररोज भेटणारे, अचानक भेटणारे, अशा सर्व लोकांशी कसं वागावं, त्यांच्याशी व्यवहार कसा असावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि कामं देखील चांगल्या पद्धतीने होईल. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे. त्यामध्ये मागील भागात आपण कर्क राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा केली. म्हणजे कर्क राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं, कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी, कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल, अशा सर्व गोष्टींची आपण सविस्तर चर्चा केली. आज आपण कर्क जातकांनी तूळ ते मीन राशीच्या जातकांशी कसं वागावं ते समजून घेणार आहोत. म्हणूनच आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्या राशीच्या सर्वात जास्त कमेंट येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता कर्क आणि तूळ या दोन राशी एकमेकांच्या केंद्रयोगात येतात. तुमचा राशीस्वामी चंद्र आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र यांच्यात मैत्री नाही. त्यातल्या त्यात कर्क जातक वृषभ राशीच्या जातकांशी विवाह करू शकतात, मात्र तूळ जातक असेल तर विवाह न करणं जास्त लाभदायक ठरतं. किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये या दोन राशींच्या विवाहाला शक्यतोवर परवानगी देण्यात येत नाही. वास्तविक पाहता वृषभ आणि तूळ या दोघा राशींचे स्वामी एकच आहेत, मात्र कर्क आणि तूळ या दोन राशींमध्ये खूप मोठा फरक आहे. तसंच त्या एकमेकांच्या केंद्रयोगात येत असल्यामुळे तूळ राशीमध्ये कर्क जातकांना फारसं मानवत नाही. तूळ रास ही वायुतत्वाची रास आहे, तर तुमची रास ही जलतत्वाची आहे. याला आपण मोठा फरक म्हणू शकतो. तूळ रास ही काम त्रिकोणात येते तर तुमची कर्करास मोक्ष त्रिकोणात येते. म्हणजे अध्यात्म हा तुमच्या राशीतील एक महत्त्वाचा विभाग आहे. तर तूळ जातकांच्या बाबतीत व्यवहारी आयुष्य हा महत्त्वाचा विभाग येतो, त्यामुळे असा विवाह शक्यतोवर करूच नये. अत्यंत आवश्यक असेल तर दोन्ही मूळ पत्रिकांचा सखोल अभ्यास करून विचारपूर्वक निर्णय घ्यावा. यानंतर वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता खरं तर या दोन्ही जलतत्वाच्या राशी आहेत, परंतु कर्क रास ही चर रास तर वृश्चिक ही स्थिर रास आहे. कर्क ही मोक्ष त्रिकोणाकडे नेणारी आणि वृश्चिक ही देखील मोक्ष त्रिकोणाकडे नेणारी रास आहे. या दोघी स्त्री राशी आहेत. असं असताना देखील अनेक वेळा यांची जोडी जमत नाही. वैवाहिक आयुष्यात अनेक वेळा या दोन राशीच्या जातकांचे सूर जुळत नाही. तुमचा राशीस्वामी चंद्र हा वृश्चिक राशीत निचीचा होतो. नवपंचम योग साधणाऱ्या या दोन राशी असल्यामुळे म्हणजे कर्केच्या पंचम स्थानात वृश्चिक रास येते आणि वृश्चिकेच्या नवम स्थानात कर्क रास येते. त्यामुळे अनेक वेळा तुम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना
तुम्ही दोघं एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी त्या दृष्टीने अनेक प्रयत्न करतात. या दोन्ही राशी संवेदनशील आहे तरीसुद्धा कर्क जातक हे सातत्याने नमतं घेतात तर वृश्चिक जातक हे सातत्याने अग्रेसिव्ह राहतात. वृश्चिकेचा राशी स्वामी मंगळ असल्यामुळे त्यांची भूमिका ही सदैव अग्रेसिव्ह असते तर वृश्चिक जातकांनी अधूनमधून थोडी नमती भूमिका घेतली तर कर्क जातकांशी त्यांची जोडी छान जमू शकते. तुमचा संसार दीर्घकाळपर्यंत उत्तम चालू शकतो, मैत्री देखील उत्तम होऊ शकते. त्यासाठी वृश्चिक जातकांनी अधूनमधून नमतं घेणं आवश्यक आहे. तसंच कर्क जातकांनी देखील आपले अधिकार टिकवून ठेवणं देखील तेवढंच आवश्यक आहे. धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही राशी षडाष्टकात येतात. मात्र याला प्रीती षडाष्टक म्हटलं जातं कारण कर्केचा स्वामी चंद्र आणि धनुराशीचा स्वामी गुरु हे आपसात मित्र आहेत. त्यांच्यात मैत्रीचं नातं आहे. तुमची चर रास तर धनु ही द्विस्वभाव रास आहे, म्हणजे तुम्ही पटकन निर्णय घेणार आणि धनु ही प्रत्येक विषयावर विचार करणार. हे तुमच्या मूळ स्वभावानुसार ठरलेलं असतं. तुमची रास जलतत्वाची तर धनु ही अग्नितत्वाची रास आहे. हा देखील एक मोठा विरोधाभास म्हणता येईल. तुमची रास ही मोक्ष त्रिकोणातली तर धनु ही धर्मत्रिकोणातली रास आहे. म्हणजे एकमेकांना सहकार्य देणाऱ्या राशी देखील आपण त्यांना म्हणू शकतो. कारण धर्माची पुढची पायरी ही मोक्ष असते. त्यामुळे अनेक बाबतीत तुमचं चांगल्या प्रकारे जुळतं. भांडणं होतात, विवाद देखील होतात, मात्र ते विकोपाला जात नाही. येथे प्रीती षडाष्टक असल्यामुळे कर्क आणि धनु जातकांच्या विवाहाला परवानगी देण्यात येते. इतर नात्यांमध्ये असताना देखील त्यांच्या अग्रेसिव्ह या ध्येयानुसार वाटचाल करण्याचा स्वभाव जर तुम्ही समजून घेतला तर त्यांच्यासोबत तुम्ही स्वतः खूप चांगलं काम करू शकता. मात्र विवाह करताना दोन्ही पत्रिकांचा सखोल अभ्यास केल्यानंतर निर्णय घ्यावा लागतो. यानंतर मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता या दोघी चर राशी आहेत. मात्र कर्क ही जलतत्वाची तर मकर ही पृथ्वीतत्वाची रास आहे. कर्क ही मोक्ष त्रिकोणातील महत्त्वाची तर मकर ही अर्थत्रिकोणातील रास आहे. मोक्ष त्रिकोण अध्यात्माकडे घेऊन जाणारा तर अर्थत्रिकोण म्हणजे व्यवहारी दृष्टिकोन होय. या दोघी स्त्री राशी आहेत त्यामुळे अनेक बाबतीत तुम्ही मेड फॉर इच अदर ठरतात. मकर ही परिश्रमी रास तर तुमची रास ही संवेदनशील म्हणून ओळखल्या जाते. मकर राशीने केलेले परिश्रम तुम्ही समजून घेता आणि तुमची संवेदनशीलता मकर रास देखील समजून घेते. मात्र होतं काय की चंद्र हा मकर राशीमध्ये निर्बली होतो तर शनिदेव कर्क राशीत नकारात्मक प्रभाव देतात. त्यामुळे तिथे एक प्रकारचा संघर्ष जरी असला तरी एकमेकांच्या समसप्तक स्थानात या दोन राशी येत असल्यामुळे त्या एकमेकांना पूरक देखील ठरतात. बऱ्यापैकी भांडणं, बऱ्यापैकी वादविवाद, बऱ्यापैकी संघर्ष, त्यातही छुपा संघर्ष म्हणजे पटपण बोलून मोकळं नाही होणार तर दोन्ही राशी मनात ठेवतील. असा छुपा संघर्ष तुमच्यामध्ये सुरू राहतो. अशी स्थिती असल्यामुळे शक्यतोवर या दोन राशीच्या जातकांनी आपसात विवाह करू नये. विवाह करणं आवश्यक असल्यास दोन्ही मूळ पत्रिकेतील इतर ग्रहस्थितीचा अभ्यास करून विचारपूर्वक निर्णय घ्यावा. तुमच्यासोबत काम करणारे सहकारी जर मकर राशीचे असतील तर तुम्ही हे समजून घ्या की ते तुमच्या एवढे संवेदनशील असू शकणार नाहीत. अर्थतत्वाचे असल्यामुळे व्यवहार हा त्यांचा मुख्य भाग असेल. प्रचंड परिश्रम करणं हा त्यांचा विशेष गुण असेल. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही त्यांच्यासाठी नातं समृद्ध करावं. तुम्हा दोघांसाठी ते लाभदायक ठरेल. कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता एकमेकांच्या मृत्यू षडाष्टकात येणाऱ्या या राशी आहे. तसंच पत्रिकेमध्ये चंद्र आणि शनी हे दोन ग्रह जर सोबत असले तर ज्योतिषशास्त्रानुसार आपण त्याला विषयोग देखील म्हणतो. कर्क ही संवेदनशील तर कुंभ ही बुद्धिमान रास म्हणून ओळखल्या जाते. कर्क ही चर रास तर कुंभ ही स्थिर रास आहे. कर्क जलतत्वाची तर कुंभ वायुतत्वाची रास आहे. कर्क ही मोक्ष त्रिकोणाकडे जाणारी तर कुंभ ही काम त्रिकोणातली रास आहे, म्हणजे ज्याला आपण सांसारिक आयुष्य जगणं असं म्हणतो.
या गोष्टीला प्राधान्य देणारी रास आहे. असा सर्व विरोधाभास असल्यामुळे या दोन्ही राशी मृत्यू षडाष्टकात येतात. परिणामी इथे मृत्यू प्रेमाचा मृत्यू होतो. एकमेकांना समजून घ्यायला या दोघीही असमर्थ ठरतात. म्हणून शक्यतोवर या दोन राशीच्या जातकांचा विवाह केला जात नाही. इतर ठिकाणी कुंभ जातकांशी तुमचा संबंध आला म्हणजे कामाच्या ठिकाणी वरिष्ठ म्हणून, सोबत काम करणारे सहकर्मी म्हणून, शेजारी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तुमचा जर कुंभ जातकांशी संबंध आला तर ते बुद्धिमान असतील, व्यवहारी असतील ही बाब लक्षात घेऊन तुम्ही त्यांच्याशी नातं समृद्ध करावं, म्हणजे ते तुमच्यासाठी सुखद राहील. महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही कितीही भावनाप्रधान असलात तरी ते तुमच्या भावनांना समजून घेतील अशी अपेक्षा तुम्ही करू नये. मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता या दोघं जलतत्वाच्या राशी आहेत. या दोघं संवेदनशील राशी म्हणून ओळखल्या जातात. मात्र कर्क ही चर रास तर मीन ही द्विस्वभाव रास आहे. तुम्ही पटकन निर्णय घेणार तर मीन जातक निर्णय घेताना विचार करत बसणार. कुणाच्या आध्यात पद्यात नसणारी अत्यंत शांत व संवेदनशील रास म्हणजे मीन होय. तर जगातील सर्व प्रश्न हे आपलंच आहे असं समजून त्यांना डोक्यावर घेऊन चालणारी तुमची कर्क रास आहे. अशा या दोन राशीमध्ये प्रचंड मोठा विरोधाभास दिसून येतो. तरी देखील दोघांची संवेदनशीलता एकमेकांना सुखद ठरते आणि दोघांची प्रगती देखील होते. त्यामुळे या दोन राशीच्या लोकांनी विवाह करायला हरकत नसते. किंबहुना अन्य ठिकाणी देखील तुमची जोडी उत्तम ठरते. तुम्ही एकमेकांसोबत खूप चांगलं काम करू शकतात. अर्थात मीन जातकांचा स्वभाव लक्षात घेऊन जर तुम्ही वागलात तर त्यांच्याशी जुळवून घेणं तुमच्यासाठी सोयीचं ठरतं. मीन राशीचे जातक तुमचे वरिष्ठ असतील, सहकारी असतील, शेजारी असतील, मित्र असतील तर ते तुम्हाला लाभदायक ठरतील आणि त्यातून तुम्हा दोघांची प्रगती होत राहील. अशा प्रकारे कर्क राशीच्या जातकांनी इतर सर्व राशींच्या जातकांशी कसं वागायला हवं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वात प्रथम व्हिडिओ बनवूया. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास ती लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.